SPN न्यूज आवाज नाशिकचा, आवाज सामान्य जनतेचा, आवाज सातपूरकरांचा व नवीन नाशिककरांचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे आल्यानंतर उपचार सुरू, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्याचा नातेवाईकांचा आरोप। सविस्तर वृत्त असे की सातपूर येथील राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णालयात नागरिक व रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला। आज सकाळी ओझर येथील रुग्ण सुरेश हिरामन जाधव हे सकाळी 9 वाजल्यापासून आले होते। संध्याकाळपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचे उपचार दिले गेले नव्हते आणि त्यांच्यावर कुठलीही ट्रीटमेंट देखील केली नव्हती। त्यांनी 5 वाजता रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांना फोन केला व याबाबत सर्व आपभीती सांगितली व जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे आल्यानंतर 5:30 वाजता त्या रुग्णावर उपचार सुरू झाले। याबाबत अधिक माहिती प्रकाश लोंढे यांनी दिली। सातपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये जे ESI हॉस्पिटल आहे, त्या ESI हॉस्पिटलची निर्मिती जेव्हा मी प्रथमतः महानगरपालिकेत सुरू झालो त्यावेळेस ही करावं लागली, त्याची दुरुस्ती करावं लागली। अनेक प्रकरणं ते वादग्रस्त होतं आणि आपण कुठं नीटनेट करण्यासाठी जिद्दीनं शासकीय आणि प्रशासकीय बाबीवर प्रयत्न केला असताना वारंवार सातत्यानं तक्रारी आहेत, परंतु आपण जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत आपण माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, मी स्वतःला जिल्हा प्रमुख किंवा 25 वर्ष निवडणूक आलेला नगरसेवक समजत नाही, एक सर्वसामान्य साधा कार्यकर्ता समजतो। परंतु ESI हॉस्पिटलला हिरामन जाधव आहे कोझरचा पेशंट आहे, सकाळी 8:30-9 वाजेपासून आलेले पेशंट आहे। साधारण 4:30-5 वाजले तरी पेशंटची काळजी घ्यायला तयार नाही, त्यांना चहा पाणी नाही, साधं सोय नसल्यामुळे विशेष की ते आजार जुना असावा, रोग जुना असावा, पेशंट जुना असावा, पण 9 वाजेपासून 8:30-9 वाजेपासून आलेले पेशंट 5 वाजेपासून त्याच्या जखमामधून रक्त भांबळ व्हायला लागला आणि नाविलाजानी लोकांनी त्याच्या मुलाने इथं विचारलं लोकांना की मला त्रास होतोय, माझ्या वडिलांना त्रास होईल, काही पण होऊ शकतं, तर आपण कोणाशी बोलावं, त्याला कोणीतरी नाव सांगितले, प्रकाश लोंढेशी बोला, माझा नंबर मिळवला, मी फोन केला हॉस्पिटलला की अशा अशी कोण पेशंट आहे परशुराम जाधवसारखा पेशंट आहे ओझरचा, त्याची आपण ट्रीटमेंट करावी। तर त्या समोरची कोण बोरस्ते का बोरस्ते म्हणून आहे दीपिका बोरस्ते, त्या डॉक्टर एका स्टाफे मला माहीत नाही, त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहात, त्यांनी कशासाठी मी तुमचं काम ऐकलं पाहिजे, काय कारण आहे, तो पेशंट आम्ही बघून घेऊ, असे किती पेशंट येतात आणि मरतात आम्हाला त्याने काय घेरे, अशा बोलल्यानंतर मी स्वतः हॉस्पिटलला आल्यानंतर मी जेव्हा वस्तुस्थिती बघितली, त्यापूर्वी मी इथल्या हॉस्पिटलला फोन केला होता, बोरिशा म्हणून कोणी त्यांना फोन केला होता, कोळी म्हणून त्यांना फोन केला होता, साधारण त्यांनी समजदारीने सांगितलं का पेशंट तुमचा आहे रक्त भांबाळ आहे बाहेर बसलेला आहे, आणि जेव्हा आलो तो वस्तुस्थिती तीच होती। मग नाविलाजानं त्या ताईशी बोलण्याच्या ऐवजी मी त्यांना विचारावं पेशंट सकाळपासून आला आहे, आपण त्याची ट्रीटमेंट घेतली, म्हणजे तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणार आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करू, हीच भाषा माझ्याशी बोलल्यानंतर मी काही न शब्द बोलता बाहेर येऊन त्या पाटीलताईंना फोन केला, त्यांच्याशी बोलणं झालं आणि मग ताबडतोब पाटीलताई आल्यानंतर त्या पेशंटला ट्रीटमेंट सुरू झाली। तब्बल 10 तासाचा कालावधी, मला अशी माहिती मिळाली की ती बाई 7,000 रुपये मागत होती, तिला कोणीतरी ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर मदतीला वाघ म्हणू नये, हे असे 4-5 लोकांची एक टोळी आहे, तू असं असं कर आणि मग सर्व होईल, म्हणजे चांगलं हॉस्पिटल बदनाम करण्यासाठी असे काही लोक तयार झालेत आणि यांच्यावर कारवाई कधी होणार आहे, जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करणाऱ्या पाटीलबाई यांच्यासुद्धा आम्हाला बदलीचा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचासुद्धा इशारा द्यावा लागेल, मी विनंती करणार आहे। तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्याचा आरोप देखील रुग्णाच्या नातेवाईकांनी केला। याबाबत स्पष्टीकरण दिले ते सुरेश हिरामन जाधव यांचे पुत्र विकास जाधव यांनी। सगळे ट्रीटमेंट केले, त्याच्यानंतर त्यांनी लास्टला माझ्याकडे 7,000 रुपये मागितले, मी बोललो मॅडम आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही बाहेरच्या डॉक्टरला ॲडमिट करायला परवानगी द्या, तर बोलले बाहेरच्या डॉक्टरला ॲडमिट नाही करता येणार, तुम्ही उद्या या, म्हणलं मॅडम उद्या येण्याची परिस्थिती नाही, डॉक्टरच्या वडिलांच्या पायामधून रक्त येत आहे, तुम्ही काहीतरी करा, तर ते काही करायला तयार नव्हते, त्याने आरोग्याची हे केली, मग मी बाहेर आलो, एक माणसाला विचारायचं त्या कोणीतरी आहे का, त्यांना आपण सांगू, मग प्रकाश लोंढे साहेबांचा नंबर भेटला, मी त्यांना सांगितलं का बाबा इथं पैसे मागतात, त्याने ॲडमिट नाही करत आहे, मग ते आले मग त्यांनी त्या पाटील मॅडमशी बोलणं केलं, मग त्या मॅडमने ट्रीटमेंट चालू केली। तसेच वैद्यकीय अधिकारी राजश्री पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले। हा आरोप पूर्णपणे
पूर्णपणे चुकीचं आहे. इथे कोणीही कसल्याही प्रकारचे कोणतेही पैसे दिले जात नाहीत किंवा घेतले जात नाहीत. त्यांचा कोणता तरी काहीतरी ऐकण्यामध्ये गैरसमज झाला असेल, कारण हा पेशंट आधी इथून पहिल्यांदा जेव्हा आलेला आहे, म्हणजे हा पेशंट लास्ट जो आला होता तो मार्च महिन्यामध्ये आला होता, तेव्हा त्याची पूर्णपणे तपासणी करण्यात आलेली आहे. साईबाबा हॉस्पिटलमध्ये तिथे त्याला व्हिनस आजार असल्याचं डायग्नोसिस केलेलं होतं आणि त्याच्यासाठी तिथे त्यांना ज्याला आपण व्हेरिकोस बेन्स म्हणतो असा आजाराचं निदान केलं होतं, म्हणून लेझर ॲब्लेशन नावाची ट्रीटमेंट करणं अपेक्षित होतं. तर तिथे त्यांना तिथे जेव्हा ते गेले होते तेव्हा त्यांनी पेपर्स करून नेले नसतील कदाचित ESISचे, तर त्यांना आम्ही परत बोलवलं होतं ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे करून आणि फिजिशियन फिटनेस करून त्याच्यानंतर त्यांच्यावरती लेझर ॲब्लेशन ही थेरपी होत असते. परंतु पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक मार्चपासून आज तगायत नोव्हेंबरपर्यंत पेशंटला परत घेऊनच आलेले नव्हते, ते आज घेऊन आलेले आहेत आणि एक्सपेक्टेड ज्या होत्या ब्लड तपासण्या ECG आणि करून त्याच्यानंतर त्याच्यावर लेझर ॲब्लेशन हा उपचार होणारच होता. जे काही मी पाहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्याला सर्जननी आणि ऑर्थोपेडिक सर्जननी यांनी दोघांनीही पाहिलेलं आहे. सर्जन ऑस्टिओमायलायटिस असेल असं कदाचित वाटत होतं, म्हणून तशी त्यांनी OPD-मध्ये तपासायला पेशंटला बोलवलं होतं आणि OPD बेसिसवर ट्रीटमेंट चालू होती. बाकीच्या ट्रीटमेंट झाल्यावर त्याला ॲडमिट करायचं होतं. SPN न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, विशेष प्रतिनिधी JB गायकवाड यांचं मी शशिकांत निर्मळ, SPN न्यूज नाशिक, धन्यवाद. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.